फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आपल्या एम पी एस सी स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण तलाठी भरती व इतर सरळ सेवा भरतीकरिता टी सी एस पॅटर्ननुसार परीक्षेला जे प्रश्न विचारणार आहेत त्याचाच प्रश्नसंच आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला खाली सर्वात शेवटी पी डी एफमध्ये दिलेली आहेत. प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण दिले आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि जर मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला नियमित मिळत राहतील. आणि आज जो आपण व्हिडिओ बघणार आहोत त्या प्रश्नांची पी डी एफची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे, चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक एक. ज्याप्रकारे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे त्याचप्रकारे तिसऱ्या पदाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. तर मित्रांनो बघा, इथे टाईमसाठी एक आपल्याला नंबर दिला आहे 19, 81 आणि 24. ठीक आहे, तर तसाच कोणसाठी काय येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर त्याकरिता बघा, 19 म्हणजे टीचा नंबरिंग यामध्ये काय आहे ते बघूया. आपण टीचा काय आहे तर 20 आहे, तर 20 - 1 म्हणजे 20 - 1 केलं तर काय येईल 19, तर इथे 19 आलेलं आहे टीसाठी. त्यानंतर आय, तर आयचं नंबरिंग बघायचं, आयसाठी आहे 9, तर 9 - 1 काय आहे 8 आहे, तर इथे आयसाठी 8 आलं आहे. त्यानंतर एम, एमचं नंबरिंग आहे 13, तर 13 - 1 म्हणजे 12, तर इथे 12 आलेला आहे. तसंच ईचा काय आहे क्रमांक, ईचा आहे 5, तर 5 - 1 4 आलेला आहे म्हणजे इथे 4. तर तसंच आपल्याला कोणसाठी काय येईल हे बघायचं आहे. ठीक आहे, तर कोणसाठी काय येईल तर कोण, तर सीसाठी, सीचं नंबरिंग बघायचं, सीसाठी आहे 3, तर 3 - 1 येईल 2. त्यानंतर ओ, तर ओसाठी आहे 15, तर 15 - 1 14 म्हणजे येईल 14. त्यानंतर आहे एन, एनचं नंबरिंग आहे 14, तर 14 - 1 13. ठीक आहे, नंतर ई, ईचं आहे, ईचं नंबरिंग आहे 5, तर 5 - 1 4. तर हा नंबर आपल्याला कुठे ऑप्शनमध्ये दिसत आहे का बघा, 21, 41, 34. तर ऑप्शन सीमध्ये दिसत आहे, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही हा प्रश्न बघू शकता. ठीक आहे, आता आपण समोर जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. यानंतर प्रश्न क्रमांक 2. इंग्रजी शब्दकोशाच्या क्रमानुसार दिलेल्या शब्दांची योग्य मांडणी दर्शवणारा पर्याय निवडा. ठीक आहे, तर आपल्याला हे अल्फाबेटिकली लावायचं आहे. ठीक आहे, म्हणजे शब्दकोशाच्या क्रमानुसार. तर आता बघा, पहिलं लेटर म्हणजेच वाय या सगळ्यामध्ये सारखाच आहे, पहिलं वाय हे सारखंच आहे, त्यामुळे आपण दुसरं लेटर बघूया. तर दुसरं, पहिले या तिन्ही याच्यात ए आहे आणि या दोन याच्यात ओ आहे, तर पहिले ए येतो की ओ, तर ए येतो, तर त्यामुळे आपल्याला या तीनमधून आधी कोण येईल हे बघायचं आहे. तर दुसरं या पहिला, दुसरं, तिसरं या सगळ्या शब्दांमध्ये ए ए ए हे सेकंड लेटरसुद्धा कॉमन आहे. तर त्यानंतर तिसरं बघूया, तर यामध्ये एन आहे, यामध्ये के आणि यामध्ये के. तर तिसरं लेटर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये तिसरं लेटर के केच आहे आणि पहिल्या याच्यात तिसरं लेटर एन आहे. तर एन पहिलं येतो की के, तर के येतो, तर त्यामुळे आपण हे दोन लेटरमध्ये आता बघूया, सेकंड आणि थर्डमध्ये. तर मग आता के के सेम आहे, तर आपल्याला यात दुसऱ्या आणि तिसऱ्यातलं चौथं लेटर बघावं लागेल. तर के पहिले येतो की यू, तर यू येतो, तर सॉरी के पहिले येतो की यू, तर के येतो, तर त्यामुळे आपलं पहिलं लेटर येईल, पहिलं अक्षर येईल 2 नंबरचं. त्यानंतर येईल 3 नंबरचं. ठीक आहे, 3 नंबरचं येईल आणि त्यानंतर येईल 1 नंबरचं. ठीक आहे, 2, 3, 1 आणि नंतर या दोघांचा नंबर लागेल. तर आपण सुरुवातीला बघून घ्यायचं की हे सुरुवातीचे 3 लेटर ऑप्शनमध्ये सेम दिसत आहे का, मग त्या दोनमध्ये आपण विचार करू शकतो ऑप्शनचा.
तर 2 3 1, तर 2 3 1 इथे दिसत आहे, बस बाकी कोणत्याच ऑप्शनमध्ये दिसत नाही, तर मग समोरचे आपल्याला बघण्याची गरज नाही. ऑप्शन ए हेच आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3. खालील शृंखलेतील प्रश्नचिन्हाला बदलू शकेल असे पद दिलेल्या पर्यायामधून निवडा. तर इथे दिलं आहे A5F, F7M, K11V, आणि इथे क्वेश्चन मार्क दिला आहे, या जागी काय येईल हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा ए आणि एफ यामध्ये कितीची गॅप आहे, ए ते एफ याच्यामध्ये कितीची आहे, 4ची गॅप आहे, 4 लेटर. ठीक आहे, नंतर एफ आणि केमध्ये कितीची गॅप आहे, F2K मध्ये इथे सुद्धा 4 लेटरची गॅप आहे. ठीक आहे, मग के नंतर जे लेटर येईल त्याच्यातसुद्धा 4चीच गॅप पाहिजे. ठीक आहे, जर के नंतर L M N O म्हणजे इथे पी येईल, तर इथे क्वेश्चन मार्कच्या जागी पहिलं लेटर काय येईल, पी येईल. ठीक आहे, त्यानंतर 5 7 11 असं दिलं आहे. तर हे 5 7 11 हे लेटर्स कसे आले आहेत, तर बघा हे ए आणि एफ जो आहे तर त्याच्यामधली गॅप +1 केला आहे. जसं ए आणि एफ याच्यामध्ये कितीची गॅप आहे, 4ची, +1, म्हणून इथे आला आहे 5. ठीक आहे, बघा ए आणि एफ यामध्ये 4 लेटरची गॅप आहे. बघा ए आणि एफमध्ये कितीची आहे, 4 + 1, म्हणजे इथे 5 आला आहे. त्यानंतर एफ आणि एममध्ये बघूया, हा एफ 2M मध्ये कितीची आहे गॅप, बघा 3 आणि 2 3 आणि 3 6 6 लेटरची आहे, आणि अधिक 1 केलं तर 7 आला आहे. बरोबर, त्यानंतर के आणि व्हीमध्ये बघूया, के हा के 2 V मध्ये, तर L M N O P Q R S T U म्हणजे 10 लेटरची गॅप आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, 10 + 1 10 + 1 11, म्हणून इथे 11 आला आहे. तर तसं आपलं जे इथे पी आलं होतं पहिलं लेटर, ठीक आहे, पी आलं होतं, तर आपल्याला बघावं लागेल की आता नेक्स्ट लेटरमध्ये 13चा डिफरन्स आला पाहिजे, कारण बघा ऑप्शनमध्ये सगळे ऑप्शन सेकंड नंबर 13चा आहे, त्यामुळे आपण 13 इथे डायरेक्ट लिहू शकतो, P13. तर आपल्याला बघायचं आहे की पी आणि असं कोणतं लेटर येईल की ज्याचा डिफरन्स 12 राहील, मग आपण +1 करू तर इथे 13 आलेलं असेल. तर बघूया की 12ची गॅप पाहिजे, तर आता पी कुठे आहे, हा आहे पी, पीपासून आपण पुढे जाऊ 12ची गॅपपर्यंत, तर Q R S T U V W X Y Z A B, म्हणजे हे 12 झाले, म्हणजे 13वं लेटर कोणतं आहे, सी आहे, मग 12 + 1 होईल, तर म्हणजे आपलं हे सी लेटरच येईल. तर P13C हे ऑप्शन कुठे दिसत आहे का तुम्हाला, बघा ऑप्शनमध्ये P13C लक्षात ठेवा, P13C हे ऑप्शन B मध्ये दिसत आहे. ठीक आहे, हे पा B मध्ये दिसत आहे P13C, म्हणजे हेच आपलं करेक्ट ऑप्शन आहे. मित्रांनो, व्हिडिओ बनवायला ना खूप मेहनत लागते, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करू शकता. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 4. दिलेल्या पर्यायांपैकी अशी संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल. ठीक आहे, तर आपण बघूया, तर इथे दिलं आहे 13 15 18 17 23 19, आणि इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर 15 आणि 13 मध्ये कितीची गॅप आहे, 2ची आहे, नंतर 15 आणि 18 मध्ये 3ची आहे, नंतर आणि 18 आणि 17 मध्ये 1ची आहे, म्हणजे गॅपचं तर काही आहे नाही, म्हणजे गॅप नाही आहे. ठीक आहे,
गॅप ना इथे काही वेगळं आहे, म्हणजे मला इथे अल्टरनेट सिरीज दिसते आहे. बघा, 15 आणि 2 17, 17 आणि 2 19, ठीक आहे. तर तसंच आपण ही दुसरी सिरीजमध्ये किती ॲड करावं लागतं ते बघूया. 13 आणि 5 18, 18 आणि 5 23, 23 आणि 5 28, 28 म्हणजे इथे 5 5 ॲड होत आहे. पण 28 हे ऑप्शन आप म्हणजे 28 हा नंबर आपल्याला ऑप्शनमध्ये दिसतो आहे का हे बघायचं आहे. तर बघूया, तर एमध्येच दिसतो आहे, म्हणजे आपलं ऑप्शन ए हेच आपलं करेक्ट उत्तर आहे. आपण जो अंदाज लावला होता की ही सिरीज असेल तर बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, तर प्रश्न क्रमांक 5 आहे, जर दक्षिण ही नैऋत्य बनली तर उत्तर ही कोणती दिशा बनेल, ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला दिशा आखून घ्यावी लागेल. ही दक्षिण, ही उत्तर, ही पूर्व, ही पश्चिम, ही नैऋत्य, ही वायव्य, ही ईशान्य, ही आग्नेय, ठीक आहे. तर जर दक्षिण दिशा ही नैऋत्य बनली, म्हणजे एक दिशा या बाजूनी समोर गेली आहे, तर विचारलं आहे उत्तर ही दिशा कोणती बनेल. तर दक्षिणच्या समोरची दिशा उत्तर आहे. जर दक्षिण एक स्टेप पुढे गेली तर उत्तर पण एक स्टेप पुढे जाईल, म्हणजे कोणती येईल, ईशान्य. तर ईशान्य आपल्या ऑप्शनमध्ये आहे का, आहे. ऑप्शन ए ईशान्य हे आपलं करेक्ट उत्तर आहे, ठीक आहे. समजत आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, जर 1984 मधील स्वातंत्र्य दिन मंगळवारी साजरा केला गेला असेल तर तो पुन्हा कोणत्या वर्षी त्याच दिवशी साजरा करण्यात येईल, ठीक आहे. तर मित्रांनो बघा, मंगळवार नंतर कधी येत असतो, 7 दिवसांनी, ठीक आहे. आठवडा 7 दिवसाचा असतो, तर नेक्स्ट 7 दिवसांनी, मग आपण 7 दिवस पकडूया, 7 दिवस. तर त्यासाठी 1985, 1986, 1987, 1988, 1989, 1990, 1991, ठीक आहे. तर या सर्व वर्षांमध्ये लीप इयर कोणता आहे, कोणतं येत आहे का हे बघायचं आहे. आणि लीप इयर कसं ओळखायचं, ज्याला 4 ने पूर्णपणे भाग जातो ते म्हणजे लीप इयर. तर मला इथे वाटत आहे, म्हणजे आहेच की 1988 हे लीप इयर आहे, ठीक आहे. तर लीप इयरमध्ये एक दिवस एक्स्ट्रा येत असतो, तर इथे या वर्षात 2 दिवस येईल, सॉरी, साध्या वर्षात 1 दिवस आणि लीप वर्षात 2 दिवस, ठीक आहे. तर इथला 1 दिवस, इथला 1 दिवस, इथला 1 दिवस, लीप इयरचे 2 दिवस, नंतर या वर्षाचा साधारण वर्षाचा 1 दिवस आणि या वर्षाचा 1 दिवस, असे 7 दिवस होतपर्यंत आपल्याला मोजायचं आहे, ठीक आहे. तर 1985चा हा 1 2 3 4 5 6 आणि 7, म्हणजे 7व्या वर्षी मंगळवार आला पाहिजे. तर आपला कोणत्या वर्षी मंगळवार येत आहे, 7वा, म्हणजे 7व्या दिवशी जो मंगळवार येत आहे तो कोणत्या साली येत आहे, 1990 या साली. त्यामुळे 1990 हेच आपलं करेक्ट उत्तर आहे आणि ऑप्शन ए हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे, ठीक आहे. समजलो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, काजल, किरण, कीर्ती, कोमल आणि कुसुम या एका गोलाकार टेबलाभोवती आतील बाजूस तोंड करून बसले आहे, ठीक आहे, बसू द्या. तर बघा, बसले आहे. तर आतील बाजूस तोंड करून म्हणजे त्यांचं तोंड असं आतल्या बाजूला आहे, ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे, कीर्ती ही काजलच्या उजवीकडे आहे. तर इथे समजा कीर्ती आहे,
कीर्ती आहे, तर ती काजलच्या उजवीकडे आहे, म्हणजे काजल तिच्या आधी येईल। ही झाली काजल। काजलच्या उजव्या बाजूला कीर्ती आहे उजव्या बाजूला, आणि कोमलच्या डावीकडे दुसरी आहे। कीर्ती ही कोमलच्या डावीकडे दुसरी आहे, म्हणजे इथे कोणीतरी असेल एक जण आणि इथे कोमल आहे। ठीक आहे, इथे कोमल आहे। आणि नंतर म्हटलं आहे काजल आणि कोमल यांच्या दरम्यान कुसुम नाही, म्हणजे ही कोमल आणि ही काजल यांच्या दरम्यान, म्हणजे इथे एवढ्या दरम्यान कुसुम नाही। मग दुसरी कोण आहे? किरण, म्हणजे ती इथे असेल किरण। ठीक आहे, इथे किरण असेल आणि इथे जी एक रिकामी जागा होती इथे असेल कुसुम। ठीक आहे, इथे कुसुम असेल। तर आता काय विचारलंय? कीर्तीच्या डावीकडे दुसरं कोण आहे? तर ही कीर्तीची ही उजवी बाजू आहे आणि ही डावी। तर पहिली आहे काजल आणि दुसरी असेल किरण। ठीक आहे, तर किरण हे आपलं करेक्ट उत्तर आहे, ऑप्शन बी किरण। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8। चार अक्षरसमूह दिलेले आहेत ज्यांपैकी तिघांमध्ये विशिष्ट सामर्थ्य आहे आणि एक वेगळा आहे, तो वेगळा अक्षरसमूह निवडा। ठीक आहे, तर इथे आपल्याला दिला आहे जी एच आणि जे, पहिला ऑप्शन दिला आहे जी एच जे। तर जी एच आणि एक गॅप सोडून जे आहे। ठीक आहे, त्यानंतर क्यू एस क्यू, क्यू एस यू। तर क्यू नंतर एक गॅप सोडून एस, एस नंतर एक गॅप सोडून यू, म्हणजे इथे एक लेटर, पहिलं लेटर, त्याच्यानंतर एक गॅप, नंतर दुसरं लेटर, एक गॅप, तिसरं लेटर असं आहे। आणि इथे कंटिन्यूमध्ये आला आहे आणि नंतर दोन लेटर नंतर एक गॅप आहे आणि जे आला आहे। तसं आता तिसऱ्यामध्ये बघूया के एम ओ। तर के नंतर एक गॅप आहे, त्यानंतर एम आला आहे, एम नंतर एक गॅप म्हणजे एन जी आहे, नंतर ओ आला आहे, म्हणजे हे दोन आपल्याला सेम वाटलं। तर या ऑप्शन बी आणि सी सारखंच तिसरा आहे का बघूया। सी नंतर ई, म्हणजे सी नंतर ई म्हणजे एक गॅप आली आहे, आणि ई नंतर एफ सोडून जी, म्हणजे बी सी आणि डीमध्ये आपल्याला सारखेपणाची सिरीज दिसत आहे आणि जी एच जे हे थोडं वेगळं वाटत आहे, त्यामुळे वेगळा समूह आपल्याला निवडायचा आहे। तर ऑप्शन ए हे आपलं करेक्ट उत्तर राहील। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक 9। एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या 110 विद्यार्थ्यांच्या वर्गात स्वरा ही डाव्या टोकाकडून 45व्या स्थानावर आहे, यशचे स्थान उजव्या टोकाकडून 33व्या आहे, तर स्वरा आणि यश यांच्या दरम्यान किती विद्यार्थी बसले आहेत? ठीक आहे, तर बघा, एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहे किती? एका ओळीत 110 विद्यार्थी। उत्तरेकडे तोंड म्हणजे असं आहे। ठीक आहे, या साईडला त्यांचे तोंड आहे। तर काय म्हटलं आहे? 110ची या पूर्ण ओळीत किती जण आहे? 110, लक्षात ठेवा। नंतर स्वरा ही डाव्या टोकाकडून 45, म्हणजे ही डावी साईड, तर इथून 45 नंबरवर स्वरा आहे, व इकडून यश हा 33 स्थानावर आहे, 33व्या। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय विचारलं आहे? तर स्वरा आणि यश म्हणजे 45 ते 33 यांच्या दरम्यान किती मुले बसली आहेत? ठीक आहे, असा जर प्रश्न असला तर बघा कसं याचं उत्तर सॉल्व करायचं, आणि ते छोट्याशा ट्रेकमध्ये। ठीक आहे, तर पूर्ण लाईनमध्ये किती जण आहे? 110। नंतर या दोघांच्या स्थानाची बेरीज करायची आहे, 45 आणि 33। तर 45 आणि 33 याची बेरीज किती येणार? 78। ठीक आहे, ही बेरीज या पूर्ण लाईनमधल्या मुलांमधून वजा करायची, म्हणजे किती येणार? 32। तर हेच आपलं करेक्ट उत्तर आहे। तर हे उत्तर ऑप्शनमध्ये दिलं आहे का बघायचं, तर ऑप्शन सीमध्ये दिसत आहे 32। तर ऑप्शन सी हे आपलं करेक्ट उत्तर आहे।
यासारखा प्रश्न जर कोणताही तुम्हाला आला तर बिलकुल हीच ट्रिक लावायची, हीच खरी ट्रिक आहे. ठीक आहे, तुमचं उत्तर अजिबात चुकणार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? ठीक आहे, तर 29, 36, 43 आणि 50. तर आपण यातली गॅप बघूया. तर 29 आणि 36, 36 29 गेले तर 7 गॅप, त्यानंतर 43 36 गेले 7 गॅप, 43 50 7 गॅप, म्हणजे इथे 7 गॅप येत आहे. तर 50 नंतर काय येईल की 7 गॅप राहील. मग 50 अधिक 7 केलं तर 57, म्हणजेच 57 मायनस 50 केलं तर 7 आलं पाहिजे, म्हणजे 57 हे आपण निवडलेला नंबर बरोबर आहे. तर हा 57 ऑप्शनमध्ये दिसत आहे का बघा, तर दिसत आहे ऑप्शन डी, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, एका सांकेतिक लिपीत कापूस हा शब्द खापूह असा लिहितात तर चंदन हा शब्द कसा लिहाल? ठीक आहे, तर बघा, कापूस हा शब्द खापूह असा कसा लिहिला आहे. तर क यामध्ये बघा, क नंतर काय येतं? तर क नंतर येतं ख, तर इथे तसंच आलेलं आहे, क नंतर ख. तर क ला काय आहे? काना आहे. तर इथे काना असेल, उकार असेल, मात्रा असेल, तसंच एक लेटर नेक्स्ट लेटर एक घेऊन त्यालाही काना मात्रा जे असेल तसंच द्यायचं आहे. जसं इथे का आहे, क नंतर ख येतं त्यामुळे खा केला आहे. त्यानंतर प बघूया, तर प नंतर येतं फ, तर इथे पू आहे तर फू केला आहे, बरोबर. त्यानंतर स नंतर काय येतं? ह येतं का बघा, स नंतर ह येतं, हे पा. तर इथे स ला उकार, मात्रा, काना काहीच नव्हतं, तर सच फक्त हच राहू दिलं आहे. ठीक आहे, तर तसाच आपल्याला चंदन याला काय येईल ते बघायचं आहे. तर च नंतर काय येतं बघा, च नंतर येतं छ, तर च वर अनुस्वार आहे, तर आपल्याला छ वर अनुस्वार द्यावा लागेल, म्हणजे छ आणि त्यावर अनुस्वार. ठीक आहे, त्यानंतर द नंतर काय येतं? द नंतर बघा, द नंतर येतं ध. ठीक आहे, तर द ला मात्रा, उकार, विलांटी काहीच नाही आहे, त्यामुळे द नंतर आपण ध डायरेक्ट लिहू शकतो. ठीक आहे, द नंतर ध लिहू शकतो. त्यानंतर न नंतर काय येतं? न नंतर येतं प, तर न नंतर डायरेक्ट प लिहिलं आहे. ठीक आहे, तर छंद प, तर हे ऑप्शनमध्ये कुठे दिसत आहे का बघा, तर ऑप्शन सी, तर ऑप्शन सी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 12, सरबत हा शब्द संट, रंट, बंट, त असा लिहिला तर शेतकरी हा शब्द कसा लिहाल? ठीक आहे, तर सरबत हा शब्द असा लिहिला आहे तर शेतकरी कसा लिहाल? तर बघा, तर इथे काय केलं आहे, स वर अनुस्वार दिला आहे. पहिले स वर अनुस्वार, त्याच्यानंतर ट, प्रत्येक शब्दावर अनुस्वार, त्याच्यानंतर ट लावला आहे. जसं संट, रंट, बंट आणि शेवटी शेवटल्या शब्दाला म्हणजे त ला त नंतर ट नाही लावला आहे. ठीक आहे, शेवटी त जसाच्या तसा ठेवला आहे आणि त्यावर अनुस्वारसुद्धा दिलेला नाही आहे. तर आपण तसंच शेतकरीचं काय बनतं बघूया. तर प्रत्येक शब्दावर अनुस्वार द्यायचा आहे, तर शेवर अनुस्वार दिला तर काय होईल, शेन, शेन ट. त्याच्यानंतर काय आहे, त, तंट. त्याच्यानंतर आहे क, तर कण ट. आणि शेवटी जो शब्द येईल तो तसाच्या तसा, त्यानंतर टी ट लावायचं नाही आहे, त्यामुळे शेंट, तंट, कंट, री. तर हे आपल्याला ऑप्शनमध्ये कुठे दिसत आहे का बघा, ऑप्शनमध्ये, तर ऑप्शन बी वाटत आहे मला. बी आणि सी बघा, तुम्हाला खूप कन्फ्यूज करू शकतं.
फक्त क वर अनुस्वार नाही, बाकी सगळं बी आणि सी सेमच आहे, ठीक आहे? त्यामुळे बिलकुल कन्फ्यूज होऊ नका, आरामात बघायचं, वेळ भरपूर आहे आपल्याकडे. ठीक आहे, ऑप्शन बी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. बघा, शेंट तंट कंटरी, ठीक आहे? चला आता नेक्स्ट प्रश्न बघूया. त्याआधी जर मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक केलं नसेल आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 13. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर 1, 8, 27, 64 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, 1, 8 म्हणजे यामध्ये गॅप जर पकडली तर 7 आहे, नंतर याच्यात गॅप जास्त येत आहे, नाही गॅपचं नसू शकतं आपल्याला यासाठी. आणि जर एखादी संख्येत जास्त गॅप असेल तर पहिले प्रश्नचिन्हाची जर संख्या मालिका आली तर तुम्ही त्याआधी ना वर्गमूळ घनमूळ आहे का हे बघून घ्यायचं. तर मला ना इथे स्क्वेअर म्हणजे वर्ग म्हटलं तर 1, 4, 9, 16 अशी सिरीज असते, ठीक आहे? तर आपल्याला ही नाही दिसत आहे, ही सिरीज नाही दिसत आहे. तर आपल्याला कोणती सिरीज दिसत आहे? 1, 8, 27, 64, ठीक आहे? तर ही सिरीज म्हणजे मला घनमूळ वाटत आहे. बघा, 1 घनमूळ 1, 2 8, 3 27, 4 64. तर तसं 5 घनमूळ काय आहे? 125. तर ऑप्शनमध्ये 125 आहे का? हो आहे. ऑप्शन बी हे आपलं बरोबर उत्तर आहे, ठीक आहे? त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर 22, 4, 26, 8. तर ही मला अल्टरनेट सिरीजचंच संख्या मालिका वाटत आहे. बघा, कारण या दोघात म्हणजे 22 आणि 26 कितीची गॅप आहे? 4. 26-30 30-34 34-38 तर ही दुसऱ्या सिरीजमध्ये बघूया कितीचा डिफरन्स आहे. तर 4 आणि 8 +4 केलं आहे. 8 आणि 4 12 12 आणि 4 16 16 आणि 4 20 तर प्रश्नचिन्हाच्या जागी 20 येऊ शकते. तर 20 आपल्या ऑप्शनमध्ये आहे का? हो, येस आहे. ऑप्शन ए 20 हे आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 15. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. RAJESH चा समोर दिला आहे IZQVHS. नंतर गणेशच्या समोर काय हे आपल्याला विचारलं आहे, ठीक आहे? तर हे कसं आलं आहे बघूया. तर त्यासाठी आपल्याला याची गरज भासणार आहे, ठीक आहे? तर आरसाठी आय आलेला आहे असं जर आपण समजलं, आरसाठी आय आला आहे असं समजलं, तर आर बघूया. आर हा आहे आर, आरचा आर. तर आरच्या अपोजिट म्हणजे त्याच्या समोरचा, आरच्या समोर कोणता आहे? आय, म्हणजे आरला आय. तसंच एच्या समोर कोणता आहे बघूया? एच्या समोर झेड, म्हणजे अशी सिरीज चालत आहे. जेच्या समोर काय आहे? जेच्या समोर क्यू, तर जेच्या समोर क्यू आहे, बरोबर आहे. मग आपण गणेशसाठी तेच बघूया. जीच्या समोर टी आहे, म्हणजे टी. त्याच्यानंतर एच्या समोर झेड, टी झेड. एनच्या समोर एम, मग एम. नंतर ईच्या समोर आहे व्ही, म्हणजे व्ही. नंतर एसच्या समोर आहे एच. आणि एच, तर एचच्या समोर एस, म्हणजे टी झेड एम व्ही एच एस. तर हे ऑप्शनमध्ये आहे का? बघा, टी झेड एम व्ही एच एस. तर मला पहिलंच ऑप्शन दिसतं आहे,
म्हणजे ऑप्शन ए हे आपलं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, समजलं मित्रांनो? आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रश्नात अडचण येत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा बघू शकता, म्हणजे तुम्हाला ते प्रश्न नीट कळेल. ठीक आहे मित्रांनो, याबरोबरच आपला आजचा व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजूनपर्यंत लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. हे सर्व मोफतच आहे, तुम्हाला एक रुपया पण लागत नाही. आणि यात फायदा तुमचाच आहे की तुम्हाला नियमित व्हिडिओ भेटतात. आणि या प्रश्नांच्या PDFची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.